रेसिपीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण करणार आहोत राळ्याच्या पुऱ्या। तुम्ही माझ्या सारणाच्या पुऱ्या पाहिल्या असतील। जुन्नर तालुक्यामध्ये राळ्याच्या पुऱ्या पण लग्नामध्ये केल्या जातात। तर इथे मी एक कप राळं घेतलंय, अगदी तांदळासारखं निवडून घेतलेलं आहे। गावाकडे हे धुतात, असं वैचून घेतात। वैचून घेतल्यामुळं बारीक रेती वगैरे असते ती खाली राहते, माती असते ती धुवून जाते। वैचून वैचून म्हणजे असं पाण्यात घालून ते घोळून घेतात रे, रोळून। हा रोळून मग ते खाली सगळी रेती कचरा वगैरे सगळा राहतो आणि मग स्वच्छ राळ येतं। तर आता हे मी निवडून घेतले, त्यामुळे मी फक्त धुवून घेणार आहे आणि उन्हामध्ये छान वाळवून घेणार आहे। उन्हाच्या साळीत घालून मी स्वच्छ धुवून घेतले आणि तुम्ही बघू शकताय बघा किती बारीक रेती अशी असते ना, ती सगळी त्याच्यात राहते। छान धुता येते याच्यामध्ये, म्हणजे रेती वगैरे पण चाळून जाते आणि स्वच्छ होऊन जातात हे नळा। हे आपण छान धुतलं होतं, आता वाळलेलं आहे। तरी पण मी आता थोडं गरम करून घेते पॅनमध्ये आणि मग आपण हे मिक्सरला फिरवणार। थोडंसं गरम करून घेऊया आणि मिक्सरला फिरवायचं, म्हणजे याच्यावरची टरफलं सगळी निघून जातात, मग ती आपल्याला पाखडून काढायची। थोडे आपण गरम करून घेतलेत हे, एक दोन मिनटं फक्त, आणि जास्त नाही भाजायचे। आणि गॅस बंद केला आणि आता हे थोडं थंड करून आता मिक्सरला फिरवती आहे। एकदाच चालू बंद करून फिरवलं हे आणि आता याचं आपण पाखडून घेऊया। हे बघा असे छिलके निघतात त्याचे, सालं सगळे सालं काढून घ्यायचे आहेत आपल्याला। याचे हे असं पाखडून घ्यायचं, हे बघा ही अशी पोलपटं सगळी निघाली त्याची। सूप असेल तर सुपानी पाखडा किंवा मग असं परातीत घेऊन पाखडलं तरी याची सगळी पोलपटं निघून जातात। असे सगळं पोलपटं काढून घ्यायची त्याची, परत एकदा पाहिजे तर थोडंसं चालू बंद करत एकदा मिक्सरला काढायचं, म्हणजे ज्याचं राहिले असेल टरफलं तेही निघून जातील। थोडे थोडे काही आहेत हे मी परत एकदा मिक्सरला चालू बंद एकदाच करणार आहे मी, आणि मग परत असं पाखडून घेणार आहे, राहिलेली टरफलं काढून घेणार आहे। एवढा कोंडा निघाल्यावरती सुद्धा अर्धा कपच होईल, पण बरोबर एक कप झालेला आहे। आता याचं वजन करून घेते, तेवढ्याच वजनाचा गूळ मी घालणार आहे। ओतू आता याच्यात, हो हो, हे भांडे ठेवल्यावर झिरो आलेलं आहे, म्हणजे भांडे ठेवून ऑन केलं मग झिरो आला। जवळजवळ 160 ग्रॅम हे झालं, तर मग गूळ पण आपल्याला इतकाच घ्यायचा आहे। सेम जेवढंच तेवढं, जेवढंच तेवढं। मिक्सरला चालू बंद करत मी हे फिरवून घेतलं, परत हे पाखडून घेतलं होतं आपण, आणि मग यातलं सगळं पोलपटं काढून घेतली आणि चाळून घ्यायचंय लगेचच। कारण काय होईल, तुम्ही सारखं चालू बंद केलं तर एकदम बारीक पीठ होऊन जाईल। आपल्याला बारीक सुजीसारखं रव्यासारखं करून घ्यायचंय हे। आता हे जे जाड चाळणीत राहिलेलं आहे हे परत मिक्सरला चालू बंद करत फिरवायचंय, कंटिन्यू नाही मसाल्यासारखं फिरवायचंय। आता परत हे थोडं चालू बंद करून चाळून घेणार आहे। आपण राळे मिक्सरला फिरवून त्याचा कोंडा काढून घेतला, नंतर चाळून आपण वरचं जाडजाड होतं ते परत मिक्सरला फिरवलं आणि एकदम असं बारीक करून घ्यायचं, पीठ नाही करायचंय पण असं चांगल्यापैकी बारीक करायचंय, अगदी रवा जाडसर नकोय, कणी नाही लागली पाहिजे हाताला। आता हे आपण तूप घालून थोडंसं भाजून घेऊया। हे छान भाजून घ्यायचंय, म्हणजे असं कसकस लागणार नाही, रवा चांगला भाजायचा आहे। रवा काय हे रव्यापेक्षा बारीक सर केलेले आहे। आपण हे अतिशय खमंग भाजून घेतलेले आहे, याला जाडसर पीठ म्हटलं तरी चालेल, रवाळ पीठ म्हटलं तरी चालेल, पण रवा नको आहे, कारण नाहीतर मग ते असं टसटस लागेल। खमंग भाजून घेतले, आता आपण गुळाच्या पाण्यामध्ये हे गरम गुळाच्या पाण्यामध्ये घालायचं याला आणि वेलचीपूड घालायची याच्यामध्ये। आता गूळ मोजून घेतला मी, ते जे आपण मिक्सरला फिरवलेलं ते रवा त्याचा मोजून घेतला, तो बरोबर एक कप भरला, पण वजनी 160 जवळजवळ होता आणि गूळ पण 160 मी मोजून घेतलेला आहे, तर तो मी कपात घातला तर तेवढाच झाला तो सुद्धा। तर थोडस भिजेल इतकंच पाणी घालायचं आपल्याला, खूप नाही घालायचं। घातले, आता गूळ वितळून घेते आणि मग त्याच्यामध्ये तो रवा भिजवून घेणार आहे मी। गूळ विरघळून घेतले आपण, आता हा आपण गाळून घ्यायचा आहे गाळणीने चहाच्या, कारण याच्यामध्ये गुळामध्ये खडे निघू शकतात म्हणून तो गाळून घ्यायचा आहे।
आता पेल्यामध्ये आपण गाळून घेतलं होतं, आता हे परत याच्यात टाकते आणि हा रवा जो आपण केला होता राळ्याचा तो याच्यामध्ये भिजत घालायचा आहे. पुरणसाठी मी इथे एक कप कणिक घेतली आणि एक कप मैदा घेतलेला आहे असा गच्च भरून. याच्यामध्ये थोडस मीठ घालूया आणि त्याच्यात घालायचं हे कडकडीत मोहन. तेल गरम करून घालायचंय आणि घट्ट कणिक मळून घ्यायचं आपल्याला. तेल आपण टाकलंय ते पूर्ण आधी कणकेला तेल लावून घेऊया, तेलात मळून घेऊया आणि मग पाणी घालायचंय. हे छान मळून घेतलंय. मळताना परत मी एक पळी तेल साधं थंडच घातलंय आणि चांगलं मळून घेतलंय आणि आता हे आपण 15-20 मिनिटं झाकून ठेवूया. गुळाचं पाणी घालून मी हे रात्रभर भिजत ठेवलं होतं. अक्षरशः फक्त पाव कप पाणी घालायचं, नाही तर पातळ होतं ते. आणि आता याच्यामध्ये बाइंडिंगसाठी आपण थोडं तांदळाचं पीठ घालूया आणि त्याचे गोळे करून घेऊया स्टफिंगसाठी. ह्यात मावेल एवढं तांदळाचं पीठ घालून आपण त्याचे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण लाट्या करून घेऊया. मोदक करतो तसंच करायचंय, पारी करायची आणि त्याच्यामध्ये ते गोळे केलेले आपल्या सारणाचे त्यात बसवायचे. त्याच्यामध्ये सारणाची गोळी भरायची आणि मोदक करतो तसंच आपल्याला सेम करायचंय. हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची, जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची. खूप पातळ नाही लाटायची, नाही तर स्टफिंग आपलं बाहेर येईल. सगळ्या पुऱ्या आपण करून घेऊया. आणि असं प्रेस करून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे ते स्प्रेड होतं सगळीकडे सारण आणि कडेकडेने लाटायचं, एकदम मध्येच नाही लाटायचं. तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यात एक थोडासा कणकेचा गोळा टाकून बघायचा, तो तळून वरती आला पटकन की मग पुरी टाकून द्यायची. मीडियम गॅस वरती तळून घ्यायच्यात आपल्याला. फुगून चांगली वरती आली की त्याला पलटी करायची. आपल्या सारणाच्या पुऱ्या तयार आहेत. या राण्याच्या आहेत, जुन्नर भागामध्ये या केल्या जातात. खूप छान रेसिपी आहे. फक्त इथे लक्ष तुम्हाला एवढंच द्यायचं, एक कप गुळ असेल तर अगदी पाव कप म्हणजे 2-3 चमचे पाणी घालून गुळ विरघळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पाक कमी झाला तर चालतो, आपल्याला नंतर थोडं गरम पाणी घालून वाढवता येतं. पण जास्त झाला तर मात्र मग तुम्हाला परत त्याच्यात राळ्याचं सारण घालावं लागतं. आणि राळ बारीक करून घ्यायचंय, खूप पीठ नाही पण असं रवाळ असं दळून घ्यायचंय, म्हणजे भरभरीत होत नाही आपलं सारण. आणि खूप छान साधं सोपं रेसिपी आहे, काहीच टेन्शनचं काम नाहीये. समजा पाक जास्त झाला तर राळ्याचं पीठ घालू शकता तुम्ही, तसं काही टेन्शन नाहीये. आणि बाइंडिंगला तुम्हाला तांदळाचं पीठ थोडंसं घातलं तरी चालतं, गोळा मुक्का होईपर्यंत असं म्हणजे सारण. अतिशय खुशखुशीत झालेत, नक्की करून बघा राळ्याच्या पुऱ्या.